खडकवासला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आता मुसळधार पाऊस होतोय. खडकवासला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे, मुसळधार पाऊस होतोय. पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने आता पाणीसाठा वाढला आहे. आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेत. अजिंक्य, खडकवासला धरणाचे दरवाजे आता उघडण्यात आलेत, काय अधिकची माहिती? नक्कीच, पुणेकरांसाठी खरं तर ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल. पुण्याला पाणीपुरवठा करणारं जे खडकवासला धरण आहे, घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे आणि यामुळे खडकवासला धरण जे आहे ते तुडुंब भरलेलं आहे. त्यामुळे आज सकाळीच पाटबंधारे विभागाकडून या धरणातील पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदी पात्रात करण्यात आलेला आहे. नागरिकांना, ज्या नदीकाठचे जे नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या पुढे जसा पाऊस पडत राहील त्यानुसार हा विसर्ग कमी जास्त करण्यात येईल असा पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पाऊस जर वाढला तर विसर्ग देखील वाढवला जाईल, पाऊस कमी झाल्यानंतर विसर्ग देखील कमी केला जाईल असं एक माहिती पाटबंधारा विभागाकडून सांगण्यात आलेली आहे. नीलम अजिंक्य, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आणखी एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे.